शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए ईडब्ल्यू नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। छत्रपति शिवाजी महाराज, हिंदू रूप सम्राट बाला साहेब ठाकरे, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, कैलाशवासी अटल बिहारी वाजपेयी, या सिरांगा वंदन करतो। सन्माननीय नरेंद्र जी मोदी, सन्माननीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना अभिवादन करतो। आजच्या या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थित आपले लोकप्रिय खासदार आणि आपले उमेदवार सन्माननीय राजेजी विचारे, बेलापूरचे आमदार सन्माननीय मंदाताई म्हात्रे, दुसरे आमदार सन्माननीय पाटील साहेब, माझे सहकारी ज्यांना राज्यमंत्री दर्जा मिळालेला आहे ते सन्माननीय विजय चौगुले, शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय मोरे साहेब, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय भरत साहेब, आदरणीय चंद्राताई चिंत्रेताई, सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, आज सकाळी मला माझ्या एका मित्राने एक SMS केला। त्याच्यामध्ये त्याने असं लिहिलं होतं की खासदार साहेब, त्याने असं लिहिलं होतं की लोकसभेची निवडणूक आणखी एक महिना पुढे ढकलली पाहिजे, कारण कोण कोणत्या पक्षातील लोकांची प्रचंड संभ्रम लोकांमध्ये निर्माण झालेला आहे। मातोश्रीवर आणि वर्षा बनल्यावर बाहेरच्या पक्षातून येणाऱ्या लोकांची इतकी मोठी रांग लागलेली आहे की त्या पक्षात कोणी राहील की नाही अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। रोज नवीन मनुष्य, रोज नवीन कुणीतरी मोठा आपल्या काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा शिवसेनेच्या भाजपमध्ये येतो आहे। अशा प्रकारची अवस्था महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सैरा मैरा झालेले आहे। त्याने मला कुणीतरी चांगला उल्लेख केला, उपाध्यायजीने उल्लेख केला, शरद पवार साहेबांनी माघार घेतली, अशोक चव्हाणांचा व्हिडिओ काल व्हायरल झाला, त्याच्यामध्ये ते म्हणतात माझी मनस्थिती राजीनामा देण्यासारखी आहे। अशोक चव्हाण साहेब निवडणुकीला उभं राहायचं नाही असं म्हणत होते, त्यांच्यावरती निवडणूक लागण्यात आलेली आहे। विखे साहेबांचे पुत्र भाजपमध्ये आलेले आहे, विजयसिंग मोहिते पाटलांचे पुत्र भाजपमध्ये आलेले आहे, अनेक मंडळी शिवसेना आणि भाजपमध्ये येत आहेत आणि मागच्या वेळी 6 जागा आल्या होत्या आघाडीच्या, यावेळी माननीय मुख्यमंत्री म्हटले तसं 45 पेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने भाजप आणि शिवसेनेच्या बैठक येतील, याच्याबद्दल आपल्या कुणाच्या मनामध्ये शंका असू नये। राज्य पातळीवर जी परिस्थिती ती देश पातळीवर आहे। मायावती म्हणतात की मला काँग्रेसची देशामध्ये कुठेही युती करायची नाही, त्याला 2 जागा सोडायला तयार झाले होते। देशव्यापी पक्ष आणि मुलायमसिंग यादवांचा पक्ष, समाजवादी पक्ष आणि मायावतींचा बसत यांनी त्यांच्या 2 जागा सोडू यायचं असेल तर या राहायचं सांगते बघा। ममतांनी सांगितलं मला पंतप्रधान व्हायचं आणि काँग्रेसचं नेतृत्व करा मान्य, मला काँग्रेसचं नेतृत्व मान्य नाही, म्हणजे काँग्रेसचं नेतृत्व मान्य करायला देशामध्ये कुठलाही नेता तयार नाही। 10 लोकांची तोंड 10 ठिकाणी आहे, राज्यामध्येही परिस्थिती, देशामध्येही परिस्थिती आणि त्याच्या नेमकी विरुद्ध परिस्थिती महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपची आहे। आदरणीय अमित भाई आले, चहा घेता घेता उद्धवजी बरोबर चर्चा झाली आणि 10 मिनिटांमध्ये ही युती तयार झाली, कारण नाटक इतकं घटतं झाले असतील, मध्ये काही वादविवाद झाले असतील, काही सार्वजनिक सार्वजनिक कामावरून झाले असतील, परंतु 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही जी मुख्यमंत्री आणि उद्धवजी बसले आणि युती कायमची झाली,
आणि ज्यांनी सांगितलं कायम ती युती आहे, हे इतकं घट्ट राहतं आहे. ही दुसरी बाजू युतीची आहे आणि आघाडीची ही बाजू आहे. आणि पक्षांचे उमेदवार वेगवेगळ्या वेळी जाहीर करण्यात आले, काही खास खात्री करण्यात आले. पण राजे विचार या खासदारांनी या मतदारसंघामध्ये इतकं काम केलेलं होतं की राजन विचार हेच उभे राहणार आहे आपल्यापैकी प्रत्येकाला माहित होत, आणि म्हणून आपण राजन विचारांसाठी सगळे एकत्र आलेलो. मित्रांनो, विषय अनेक आहेत पण वक्ते अनेक आहेत. काहींना बोलायचं, पाटील साहेबांना बोलायचं, खासदार साहेबांना बोलायचं, पालकमंत्री उदय येत आहेत, आपले राज्यमंत्री चव्हाण साहेब येत आहेत. त्यामुळे मी फार विषय आपल्या पुढे घेणार नाही. फक्त आता रामचंद्र गरज साहेब बोलले की खालच्या लेवलला आपल्याला एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. अनेक कामं आहेत. मी रामचंद्रांची 8 दिवसापूर्वी बोललो, म्हटलं तुमच्या वरिष्ठांशी बोला, तुमच्या 8 प्रमुख लोक, शिवसेनेच्या 8 प्रमुख लोक, अशा 20 लोकांची कोऑर्डिनेशन कमिटी करा. आणि या माध्यमातून हे जे सगळे कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांना नेहमी दिशा देण्याचं काम करावं लागतं, मार्गदर्शन त्यांना हवं असतं, मग कार्यकर्ता उदळतो आणि सगळी कामं करतो. त्याच्यासाठी खासदार साहेब, मी तुम्हाला आता म्हणत होतो तसं, आपल्यातले 8 लोक त्यांच्यातले 8 लोक यांची एक कोऑर्डिनेशन कमिटी करून येणाऱ्या काळामध्ये डे टू डे जे काम भाजपला त्यांच्या शिवसेनेला करायचं आहे ते करावं लागणार. अनेक गोष्टी आहेत. मतदार यांचं वाटप करायचं आहे, खासदारांचा आवाज थोड्या दिवसामध्ये आपल्याकडे 2 लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, राष्ट्रीय पातळीवरचे कुठले नेते बोलवायचे त्यांचं नियोजन करायचं आहे, राज्य पातळीवरचे कुठले नेते बोलवायचे त्यांचं नियोजन करायचं आहे, विरोधी पक्षाच्या बाबतीमध्ये कुठल्या तक्रारी करायच्या त्याचं आपल्याला काम करावं लागणार आहे. तुम्हा कार्यकर्त्यांना काम करत असताना आचारसंहितेचा कुणी एक्सेसिव्ह बडगा दाखवत असेल, कुणी अतिशयोक्ती करत असेल आचारसंहितेची, तर त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. आपल्याला पोलिंग एजंट जे आहेत, ते पोलिंग एजंट प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी तुमची आणखी आहेत त्या पोलिंग एजंटच्या नेमणुका करायच्या आहेत. म्हणजे कागदावरचं काम, नियोजनाचं काम आपल्याला मोठ्या प्रमाणावर करायचं आहे. आणि हे करण्यासाठी मी रामचंद्रजींना म्हटलं, विठ्ठलजी तुम्ही आणि वारकऱ्यांनी बसून 20 लोकांची यादी करा आणि तुम्ही काम चालू करा, कारण निवडणूक जवळ आलेली आहे आणि एक दिवस आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. तर ते काम करण्याच्या दृष्टीनं येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आणि कुठे बसून काम करायचं याचाही निर्णय आपल्याला घ्यावा लागणार आहे. जे नेते मंडळी घेतील आणि तुम्हाला कुणी काय काम करायचं, कधी करायचं, कुठल्या भागामध्ये करायचं, प्रचारसभा कुणी घ्यायच्या, स्थानिक नेत्यामध्ये चांगले वक्ते कोण आहेत, या प्रचारसभांमध्ये कुठल्या विषयावर आपण जास्त भर द्यायचा, कुठले विषय अवॉइड करायचे, या सगळ्याचं मार्गदर्शन या कोऑर्डिनेशन कमिटीमार्फत आपल्याला करण्यात येणार आहे. खरं तर मी एका विषयावर खासदार साहेब बोलणार नव्हतो, कारण ते आता जिवंतच नाहीत राजकीय दृष्ट्या, त्यांच्याबद्दल चर्चा करायची कशाला, चर्चा करायची कशाला. अरे साधं नगरसेवकाचं पद असेल तर माझ्या घरात तुम्ही आहे का तुम्ही पाहता, सभापती नेमायचा असेल माझ्या घरात आहे का तुम्ही कुणी पाहता, महापौर करायचं असेल तर माझ्या घरातला कुणी आहे का तुम्ही पाहता, आमदार करायचं माझ्या घरातला कुणी पाहता, खासदार करायचं माझ्या घरातला आहे का पाहता. आणि आता एवढी मोठी संधी होती, तुम्ही मागे काय सरकला की माणसं इतकी स्वार्थी आहे की शिपाई नेमायचं असेल तर घरातलं कुणी आहे का बघतील, पण आज त्यांची विचारसाहेबांसमोर उभं राहण्याची हिंमत राहिलेली नाही, हिंमत राहिलेली नाही त्यांची. मगा रामचंद्र बरोबर बोलत होते, 5 वर्षापूर्वीची वेगळी परिस्थिती होती, केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता होती, राष्ट्रवादीची सत्ता होती, राज्यामध्ये त्यांची सत्ता होती, पालकमंत्री होते, खासदार होते, तुलनेने विचारे साधले होते, आणि तरी देखील 281,000 मताचा फरक पडला. आता सत्ता आपली आहे, त्यांची उभं राहण्याची हिंमत नाही, आणि समोर जो उभा आहे तो शिवसेनेमधून गेलेला गद्दार आहे, आणि या गद्दाराला गाडायचं काम आपल्याला करायचं. याच्या वडिलांना शिवसेनेने 15 वर्ष खासदारकी दिली, याला 2 वेळा खासदारकी दिली, आणि 4-5 कोटी रुपयाचा तुकडा त्याच्यासमोर राष्ट्रवादीने टाकल्यानंतर हा गद्दार शिवसेनेला सोडून गेलेला आहे,
त्याला कायमचं गाठण्याचं काम आपल्याला करावं लागतं. कायमचं गाठण्याचं काम. दादासाहेब तुम्हाला मी सांगतो, मी इथं कमिशनर होतो, हे महोदय तुमचे त्यांचं नाव सुद्धा आठवावं लागतं. 2 वर्षामध्ये या शहरामध्ये मला ते 5 मिनिट दिसले, एकदा विष्णुदास 5 मिनिट फक्त. या माणसाने या शहरामध्ये 10 रुपयाचं काम केलं नाही, कल्याणमध्ये 10 रुपयाचं काम केलं नाही, आणि अशा माणसाला खरोखर बळीचा बकरा बनवला. त्या दिवशी मोठ्या नेत्यांचं भाषण ऐकत होतो मी, गर्दी जमवली होती अशी बाळेची, आणि त्याला वारंवार सांगत होते, आणि ज्या कल्याणचे कोण उमेदवार आहेत त्यांचे त्यांना 5 वेळा त्यांना सांगितलं. शरद पवार साहेब होते त्यांच्या उपस्थितीत. तुम्ही असं समजू नका तुम्हाला आम्ही बळीचा बकरा केला, तुम्ही असं समजू नका तुम्हाला बळीचा बकरा केला. अरे 5 वेळा काय सांगतो राजा, काय सांगतो 5 वेळा, कारण त्यांना बळीचा बकराच केलेला आहे. एनसीपीची ही सगळी मंडळी मी कमिशनर असल्यामुळे आमच्या प्रेमात मित्रत्वाचे संबंध आहे. ज्या दिवशीपर्यंत त्यांचं तिकीट फायनल झालं त्या दिवशी सगळ्यांनी सांगितलं की रामराम साहेब आता 4-5-6 लाख जे काय असेल ते असेल, तेवढ्या फरकाने विचारसाहेब निवडून येणार आहे. त्यामुळे या माणसाने एनसीपीसाठी काहीच काम केलेलं नव्हतं, शिवसेनेसाठी काही काम केलेलं नव्हतं. असा चेहरा या शहरामध्ये ज्याला 10 माणसं ओळखत नाही तो उमेदवार राजे विचारे सारखा त्या कर्तबगार खासदारा समोर टिकणं शक्यच नाही. विचारांबद्दल या ठिकाणी अनेक वक्ते बोलले. त्याला तुम्ही सगळे खासदार म्हणता, मी त्याला खासदार म्हणत नाही, मी त्यांना एक चांगला कार्यकर्ता, घराघरात पोहोचलेला कार्यकर्ता समजतो, आणि त्याच्याबरोबर बोलत होते. हा खासदार कार्यकर्त्याचा पिंड असलेला खासदार, कुणाचं सुख असो, दुःख असो, आजारपण असो, पोलीस स्टेशन म्हणजे मला आठवतं एखाद्या पोलिसाने कॉन्स्टेबलने एखाद्या कार्यकर्त्याला रस्त्यात अडवलं, काही पैसे मागितले किंवा काही धरून दिला, आणि त्याने जर खासदारांना फोन केला तर खासदार कॉन्स्टेबलशी फोनवर बोलायला सुद्धा लाजत नाही, म्हणून मी त्यांना कार्यकर्ता म्हणतो. 5 वर्षापूर्वी ते आपल्याला नवीन होते, आज नव्या मुंबईतल्या प्रत्येक घरामध्ये राजन विचारे कोण आहे काय आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. राजन विचारे साहेबांनी मला एक यादी दिली की साहेब नव्या मुंबईत कामाला आले, मी म्हटलं त्याला अरे मला सांगायची गरज काय, रोजच पाहतो. 450 कोटी रुपयाचा दिघ्याचं जे रेल्वे स्टेशन आणि उन्नत मार्ग आहे तो या राजन विचारांनी मंजूर करून घेतला, 500 कोटी रुपयाचा. आधीचे जे खासदार होते त्यांना खासदार दिली आहे माहितच नव्हतं, आपले नेते गाडी ठरवायचे नुसते. 2.5 वर्षानंतर त्यांना कळलं खासदार दिली असतो, आणि राजे विचारे साहेब खासदार झाल्यानंतर त्यांच्या निधीमधले 2.81 कोटी रुपये यांना खर्च करावे लागले, कारण ते उपलब्धच नसायचे का. आणि आता त्यांची हिंमत नाही उभं राहण्याची, जो सिटिंग मागच्या वेळी कॅन्डिडेट होता त्याची हिंमत या ठिकाणी उभं राहण्याची नाही. महापालिकेच्या भ्रष्टाचाराचा पाळा रामचंद्रांनी वाचला, लाज वाटते यांच्या कामाच्या पद्धतीची. भ्रष्टाचार इतका की त्याला काही मर्यादा नाही. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो मित्रांनो, आदरणीय पालकमंत्री साहेब आलेले दिसतात. चिक्कीचा घोटाळा जो आहे, प्रत्येक मुलाला चिक्की देण्यासाठी 30-35 कोटी रुपयाचा टेंडर एक काढतात, त्यांना आम्ही विनंती केली की पैसे खा भरा तिकडे, परंतु लोकांना रोज चिक्की खाऊ घालू नका, तर त्यांनी ऐकलं नाही, आणि शेवटी नाही नाही आमच्या एका नगरसेवकाला कोर्टात जाऊन त्याच्यावर ठिया लागला. इतकं भयंकर या लोकांचं करप्शन आहे, आणि हे करप्शन आपल्याला जर थांबवायचं असेल आणि याला कायमचे या शहरामधून राजकीयदृष्ट्या हद्दपार करायचं असेल तर आपल्याला अतिशय बारकाईने काम करावं लागेल,